कोपरगाव नगर परिषदेच्या एसगावेतील पाणी साठवण तलावातील उपलब्ध असलेल्या पाण्याची क्षमता विचारात घेऊन मागील 4 महिन्यांपासून 4 दिवसांत होणारा पाणी पुरवठा सोमवार दिनांक 5 डिसेंबर 2022 पासून 6 दिवसांत करण्यात आला आहे। गोदावरी कॅनलचे कामे चालू असल्याने पुढील पाण्याचे आवर्तन येण्यासाठी उशीर होणार असल्याने कोपरगाव शहराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी पुढील पाणी पुरवठ्यामध्ये 20 ते 25 मिनिटं कपात करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेकडून मिळाली असून नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे तसेच परिसरातील विहिरी हातपंपाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। जुवानी कोपरगाव पाण्याबाबत सूचना आहे। कोपरगाव शहरातील सर्व नागरिक बंधूंना कळविण्यात येते की पाटबंधारे विभागामार्फत गोदावरी गावात कालव्याचे काम चालू असल्याने पाणी आवर्तन उशिरा येणार असून उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी शहरातील पुढील पाणी पुरवठा करताना 20 ते 25 मिनिट पाणी पुरवठा कपात केली जाणार आहे। तरी नागरिकांनी आपल्याकडील असलेल्या पाण्याच्या साठ्याचा जपून वापर करावा व पाण्याचे अपव्यय टाळावा। आपल्या परिसरातील असलेल्या विंधन विहिरीतील म्हणजे हातपंपाचे वापर करावा ही नम्र विनंती। आपले नम्र मुख्य अधिकारी साहेब नगर परिषद कोपरगाव। पाटबंधारे विभागाच्या गोदावरी कॅनलचे कामे चालू असल्याने अजूनही त्या कामाला 10 ते 15 दिवस लागण्याची शक्यता असल्याने तसेच 4 नंबर पाणी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नसल्याने 2 ते 3 रोटेशनची तफावत निर्माण झाली असून त्यामुळे प्रशासनाने शहराचा पाणी पुरवठा 6 दिवसांत केला होता। मात्र पुढील रोटेशनला उशीर होणार असल्याने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये 20 ते 25 मिनिटं कपात करण्याचा निर्णय नगरपालिकेकडून घेण्यात आला आहे। पाणी वेळेत कपात होणार असल्याने कोपरगावकरांना आता पुन्हा पाणीची जमवाजमव करीत काटकसरीने पाणी वापरावे लागणार असून पाण्यासाठी ऐन हिवाळ्यात कोपरगावकरांना वणवण करावी लागणार आहे। S24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव।